डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी पदव्युत्तरच्या ऑनलाईन पद्धतीने घेतलेल्या परीक्षांच्या निकालात घोळ झाल्याचा आरोप होत असून बी कॉम प्रथम वर्षाच्या 13,305 पैकी 11,121 विद्यार्थी एकाच विषयात अनुत्तीर्ण झाल्याकडे विद्यार्थी संघटनेने लक्ष वेधलं आहे. कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांनी संघटनेच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन निकालातील घोळ मिटवण्याची मागणी केली आहे. भारतीय विद्यार्थी सेना आणि युवा सेनेच्या शिष्टमंडळाने सोमवारी कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांची विद्यापीठातील त्यांच्या दालनात भेट घेतली. पदवी पदव्युत्तर परीक्षांच्या निकालातील घोळ दूर करण्याची त्यांनी मागणी केली आहे. या संदर्भात निवेदन देण्यात आलंय. निकालात घोळ असल्याकडे लक्ष वेधून एका विद्यार्थ्यांना एकाच परीक्षेत 3-3 गुणपत्रक प्राप्त झाल्याचे उदाहरण निवेदनातून मांडलं आहे. भारतीय विद्यार्थी सेनेचे विद्यापीठ प्रमुख तुकाराम सराफ यांनी परीक्षा घेणाऱ्या संस्थेने केलेल्या चुका निदर्शनात आणल्या आहेत. प्रशासनाने विद्यार्थ्यांना छळबंद करावा, अन्यायग्रस्त सर्व वर्गाच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका व आदर्श उत्तरतालिका मोफत द्याव्यात, परीक्षा शुल्क भरण्याची मुदत वाढवून द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. यावेळी युवा सेनेचे उपसचिव राजेंद्र जंजाळ, हनुमान शिंदे, संदीप लिंगायत आदी मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांवरील अन्याय दूर करण्यात येईल असे आश्वासन शिष्टमंडळाला दिल्याचे सराफ यांनी सांगितलंय. तरी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने या संदर्भात कुलगुरूंना निवेदनही देण्यात आलंय.